विषारी कीटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील सरकारनं समिती नेमलेली आहे विशेष बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांपासून कीटकनाशक फवारणीमुळं मृत्यू होत असताना याची माहिती स्थानिक प्रशासनानं मंत्रालयात कळवलीच नव्हती माध्यमांमध्ये या बातमी आल्यानंतर जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा मागच्या आठवड्यामध्ये स्थानिक प्रशासनाकडून याची माहिती मंत्रालयात पोहोचवण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील ज्यांनी या कीटकनाशकाला परवानगी दिली तसंच या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं त्यांची चौकशी होऊन ते दोषी आढळल्यास कारवाई होणार आहे कीटकनाशक फवारणीमुळे विदर्भात आतापर्यंत चोवीस शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय सुमारे सातशेहून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत चोवीस तास रहा एक पाऊल पुढे